नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा वसंत साळुंखे दत्त विद्यालय जवळकडल संगमनेर वी स्कूल ॲपवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यास करत असताना डोबेरानाचा त्रिकाचा नियम आणि न्यूलँडचा अष्टकाचा नियम अभ्यासला. आजच्या तासाला आपण मेंडेलिवची आवर्त सारणी बघणार आहोत. याच्यामध्ये आवर्ती फल असा शब्द आहे, तर आवर्ती फलचा अर्थ असा आहे की जे गुणधर्म आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात, म्हणजे आवर्ती येते त्याच्यामध्ये. गण मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये उभे जे स्तंभ केलेले आहेत त्यांना गण असे नाव दिलेले आहे. आवर्त मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये आडव्या ज्या ओळी बनवलेल्या आहेत त्या आडव्या ओळींना आवर्त असे नाव दिलेले आहे. आता या टेबलमध्ये बघा, मेंडेलिवची आवर्त सारणी गण एक, गण दोन असे गण सात बनवलेले आहेत आणि पुन्हा गण एकपर्यंत पुन्हा आवर्ती आहे. म्हणजे हायड्रोजननंतर पुढे काहीच मूलद्रव्यांची नावं लिहिलेली नाहीत. दोन नंबरमध्ये पुन्हा लिथियम लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, हायड्रोजन आणि लिथियमचा जे गुणधर्म आहेत ते एकसारखे आहेत, म्हणून त्यांना एकाच गणामध्ये बसवलेले आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी यांचे गुणधर्म सारखे आढळले मेंडेलिवला. त्याच्यानंतर बोरॉन, अल्युमिनियम आणि इथं काहीतरी रिकामं ठेवलेलं आहे आणि त्यांनी 44 लिहिले. इथे पण रिकामं ठेवलेले 68 लिहिलेले. याचा अर्थ असा आहे, आपण गणितामध्ये काही गोष्टी माहीत नसतील तर त्याच्यासाठी आपण एक्स, वाय, झेड असे अक्षरं वापरतो. इथे जी मूलद्रव्य माहीत नव्हती, भविष्यकाळामध्ये ज्यांचा शोध लागणार होता अशा मूलद्रव्यांच्या बाबतीत त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की त्यांचा अणुवस्तुमानांक 44 असेल. इथे एक मूलद्रव्याचा भविष्यकाळात शोध लागेल आणि त्यांचे अणुवस्तुमानांक 68 असेल, त्यांचे गुणधर्म असे असतील हे अगोदरच सांगून ठेवलं होतं. जसं की जन्माला येण्याअगोदरच भविष्य वर्तवून ठेवल्यासारखं मेंडेलिवने काही अशी रिकामी जागा ठेवली होती. आणि मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये भरपूर गुण होते, भरपूर आवर्त सारणी जवळजवळ बऱ्यापैकी त्यांनी निर्दोष केली होती. दोष कमी होते त्याच्यामध्ये, त्रुटी कमी होत्या, तुलनात्मक विचार करता डोबेरायनर आणि न्यूलँड्सच्या. आता मेंडेलिवने ही आवर्त सारणी तयार करत असताना पत्त्यांचे कॅट जे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कार्ड असतात त्या कार्डवर त्यांचा अणुवस्तुमानांक लिहिला आणि त्याच्यासोबत त्यांचे गुणधर्म लिहिले. पण फक्त मूलद्रव्यांचे गुणधर्म न लिहिता त्यांनी मूलद्रव्यांच्या संयुगांचे गुणधर्म लिहिले, हायड्राइड आणि ऑक्साईडचे. मग आता याच्यावरती आपल्याला असं दिसतंय बघा, आर वर्ग ओ, आर ओ, याचा अर्थ असा आहे आर म्हणजे हे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन, एच टू ओ म्हणजे पाणी तयार होतं, म्हणजे हायड्रोजनपासून हे संयुग तयार झालेलं आहे. म्हणजे मूलद्रव्यांच्या गुणधर्मासोबत मूलद्रव्याच्या संयुगांचे गुणधर्मसुद्धा, त्यांचे द्रवणांक, उत्कलनांक, त्यांची घनता या सगळ्यांचा विचार करून अशी आवर्त सारणी तयार केली. त्या कार्डचा वापर करून तेच गुणधर्म पुन्हा पुन्हा रिपीट होतात हे त्यांनी सिद्ध केले आणि मेंडेलिवची आवर्त सारणी मांडली. आणि त्यांनी सांगितलं की मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात ते अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. म्हणजे अणुवस्तुमानांकानुसार पुन्हा तेच गुणधर्म रिपीट होत असतात. मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे काही गुण आहेत, त्याच्यामधील पहिला गुण सांगितले, बेरिलियमचा अणुवस्तुमानांक 14.09 होता, परंतु तो चुकीचा होता, ते त्यांनी दुरुस्त करून 9.4 केला आणि बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यात आले. इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन अशी नावं दिसतात इथे आपल्याला. तर ही जी नावं आहेत, इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन, जसं की गणितामध्ये एक्स, वाय, झेड असं माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मानलं जातं, तसं ही नव्याने जन्माला येणाऱ्या, नव्याने शोध लागणाऱ्या मूलद्रव्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की भविष्यकाळामध्ये ज्यांचा शोध लागेल त्यांचे गुणधर्म असे असतील, त्यांचा अणुवस्तुमानांक अगोदरच सांगून ठेवलेला होता. अशा पद्धतीने जेव्हा भविष्यात शोध लागला त्या मूलद्रव्यांचा, तेव्हा अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम मेंडेलिवने सांगितल्या पद्धतीने त्यांनी गुणधर्माचे जसे भाकीत केले होते त्या पद्धतीने ही मूलद्रव्ये जशीच्या तशी आढळली.
तिसरा गुणधर्म मेंडेलियमचा आवर्त सारणीचा तिसरा गुणधर्म म्हणजे हेलियम, नियॉन, आर्गन इत्यादी राजवायूंचा शोध लागला नव्हता. त्या काळी फक्त 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता आणि त्या 63 मूलद्रव्यामध्ये हेलियम, नियॉन, आर्गन असे राजवायूंचा शोध नव्हता. परंतु मेंडेलियमच्या आवर्त सारणीला धक्का न पोहोचवता हे जे राजवायू आहेत ते मेंडेलियमच्या आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला एक शेवटचा गण तयार करून त्याच्यामध्येच बसवता आले. आता आपण याच्यामध्ये जेव्हा इक्का बोरॉन, इक्का अल्युमिनियम, इक्का सिलिकॉन ही तीन जी मूलद्रव्य आहेत त्यापैकी एकाचा विचार करूया. इक्का अल्युमिनियम असं नाव सांगितलं होतं मेंडेलियमने, परंतु जेव्हा रिसर्च झाला, शोध लागला, तेव्हा गॅलियम नावाचं मूलद्रव्य शोधण्यात आलं आणि मेंडेलियमने सांगितलं होतं गॅलियमचं अणुवस्तुमानांक 68 असेल, पण प्रत्यक्षात शोध लागल्यानंतर 69.7 म्हणजे जवळपास 68 एवढंच होतं. घनता 5.9 सांगून ठेवली होती, ते 5.94 अशी आली. प्रत्यक्षात द्रवणांक कमी सांगितला होता म्हणजे तो कमी झाला 30.2. अशा पद्धतीने ऑक्साईडचे स्वरूप उभयधर्मी सांगितले होते, तसे प्रत्यक्षात शोध लागल्यावर गॅलियमचा सुद्धा उभयधर्मीच ऑक्साईड जाणवलं. म्हणजे प्रत्यक्षात जे वर्णन करून ठेवलेले गुणधर्म होते तेच गुणधर्म प्रत्यक्षात शोध लागल्यानंतर नवीन मूलद्रव्याचे सापडले. म्हणजे जे मूलद्रव्य माहीत नव्हतं त्या मूलद्रव्याच्या वैशिष्ट्यांविषयी अगोदरच भाकीत मांडून ठेवलं होतं, हा महत्त्वाचा मेंडेलियमच्या आवर्त सारणीचा गुण होता. आता आपण मेंडेलियमच्या आवर्त सारणीचे दोष बघूया. तर पहिला दोष असा होता कोबाल्ट आणि निकेल यांचा अणुवस्तुमानांक समानच आहे, मग यांना आवर्त सारणीमध्ये एकच जागा द्यायची की दोन जागा द्यायची, सारणीमध्ये हा संभ्रम होता. दुसरा दोष असा होता समस्थानिकाबाबतचा. समस्थानिके आपण कशाला म्हणतो, समजा क्लोरीन असेल, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37, तर ही क्लोरीनची समस्थानिके आहेत. म्हणजे अणुवस्तुमानांक 35 आणि अणुवस्तुमानांक 37 असणारा क्लोरीन आहे, म्हणजे दोन प्रकारचे क्लोरीन आहेत. तर मेंडेलियमच्या आवर्त सारणीमध्ये क्लोरीनला एकच जागा दिली होती, परंतु जेव्हा समस्थानिकांचा शोध लागला तेव्हा मग क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 दोन जागा द्यायच्या की एक जागा द्यायची, हा पुन्हा संभ्रम निर्माण झाला. तिसरा दोष आपल्याला असा दिसून येतो की दोन मूलद्रव्य जर असतील तर त्या दोन मूलद्रव्यांच्या मध्ये भविष्य काळामध्ये अजून किती मूलद्रव्यांचा शोध लागू शकतो हे अगोदरच सांगता आले नाही अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडल्यामुळे. पुढील दोष हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनच्या स्थानाबद्दल मेंडेलियमच्या बाबतीत हायड्रोजनला पहिल्या गणामध्ये स्थान द्यायचे की सातव्या गणामध्ये द्यायचे याबाबत संभ्रम होता. तो असा की हायड्रोजनचे संयुगे आणि सोडियमचे संयुगे. आता हायड्रोजनचं क्लोरीन बरोबर अभिक्रिया आणि सोडियमची क्लोरीन बरोबर अभिक्रिया सारख्याच पद्धतीने होते, म्हणजे जो हायड्रोजन आहे तो पहिल्या अल्कधातूंच्या गटासारखेही गुणधर्म दाखवतो आणि क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन असे हॅलोजन गटासारखेही गुणधर्म दाखवतो. म्हणजे पहिल्या गटामध्ये की सातव्या गटामध्ये अशा पद्धतीचा संभ्रम असल्यामुळे हायड्रोजनचे स्थान निश्चित सांगता आले नाही. अशा पद्धतीने आपण आज मेंडेलियमची आवर्त सारणी, त्याचे गुण आणि दोष अभ्यासले. तर पुढील तासाला आपण आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करू.